एसटी कामगारांवर करण्यात आलेली कारवाई आता मागे घेतली जाणार नाही, कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नसल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। एसटी कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी 4 वेळा संधी देण्यात आली होती। याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नव्हते। आता कर्मचाऱ्यांनी याआधी कामावर रुजू व्हावं, त्यानंतर कोणाशी बोलणी करायला सरकार तयार आहे असं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोलापुरात बोलताना व्यक्त केले। ज्या एसटी कामगारांवर कारवाई करण्यात आली ती माघार घेण्यात येणार नाही। दिवाळीच्या आधी आतापर्यंत सरकारनं 50 एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या गटांना भेटी दिल्या, 28 युनियनच्या कृती समितीसोबत करार ही केला, बाकीच्या मागण्या मान्य केल्या तरीही आंदोलन मागे घेत नाही, याचा अर्थ एसटी कामगारांचं आंदोलन चुकीच्या दिशेनं भरकटत चाललेलं आहे। दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका या हवेतील गोष्टी आहेत। त्यांच्या जर जीवाला धोका असेल तर त्यांनी रितसर पोलीस संरक्षण मागावं, शासन ते नक्कीच देईल, कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नसल्याचं अनिल परब यांनी सोलापुरात बोलताना व्यक्त केलंय। पहिली भूमिका आमची अशी आहे की आम्ही आमच्याकडनं 2 पावलं नाही 4 पावलं पुढे गेलो। मी 4 वेळा कर्मचाऱ्यांना ही संधी दिली की आपण कामावर या, ज्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरची कारवाई देखील मी मागे घेईन अशी संधी मी आत्तापर्यंत 4 वेळा दिली, तरी देखील कर्मचारी आले नाहीत। त्यामुळे आत्ता त्यांनी पहिलं कामावर यावं, कामावर आल्या एसटी सुरू झाल्यावरती शासन कोणाशी बोलणी करायला तयार आहे। आत्ता कारवाई कोणावरची मागे घेतली जाणार नाही, ज्यांच्यावरती कारवाई झालेली नाही पहिली त्याने कामावरती यावं। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला कारवाई मागे घेण्याची मी घोषणा करतो आणि कामगार येत नाही। आत्तापर्यंत याच्यापूर्वी 4 वेळा मी घोषणा केली होती, त्यावेळेला कामगार आले नाहीत, आत्ता कारवाई मागे घेतली जाणार नाही। आमचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हवेतल्या आहेत। जर त्यांच्या जीवाला धोका आहे त्याने रितसर पोलीस संरक्षण मागावं, रितसर पोलीस संरक्षण शासन देईल। कोणाच्याही जीवाला धोका करण्याची शासनाची इच्छा नाही आणि आम्ही ते करू इच्छित नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।